परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची? कशाकरिता परमात्मा पाहिजे? काय माझं अडून पडलं? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लोक देवदेव का करत नाही? लोक देवाची भक्ती का करत नाहीत? लोक देवावर का प्रेम करत नाही? लोक देवाच्या प्राप्तीकरिता अट्टहास का करत नाहीत? त्याचं कारण सांगतो, कान उंच करून ऐका। कारण लोकांचं देवा वाचून काही अडूनच पडत नाही। नोकरी चालू आहे, पगार चालू आहे, बायको प्रेमानं बोलते, मुलं मनासारखी आहेत, मान मर्तब आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, काय देवाचून अडून पडलं सांगा? झोप लागते चांगली, जेवण जातं चांगलं, काही आजार नाही, करडीला नाही, किडा अशी अवस्था, कसं काय देव आठवेल? काय कारणानं देव आठवेल? कशाकरता देव आठवावा? पण ऐका माझं म्हणणं, आता त्याचं उत्तर सांगतो, कशाकरता आठवावा? अहो, ज्यांच्या जीवावर तुम्हाला देव नको वाटतो ते तुमचे आहेत किती दिवस, ते तुमच्या बरोबर राहतील किती दिवस याचा विचार करा। ते काल तुमचे नव्हते आणि ते उद्या तुमचे राहणार नाहीत। आज दिसतात तोपर्यंत तुम्ही त्यांना आपलं म्हणता। आम्ही वृंदावनातून आलो, प्रवास करत मथुरेत रेल्वेत बसलो, मोकळी सीटे होती, आम्ही दोन तीन माणसं होतो। एक ग्रस्त आग्र्यामध्ये येऊन बसला, आग्र्यात बसला। आणि आग्र्यात बसल्यानंतर बऱ्याच वेळ त्यानं आमच्यावर प्रवास केला, गप्पा छप्पा सगळ्या आनंदानं सगळा प्रवास झाला। आणि भोपाळमध्ये उतरला। तुम्ही ऐकता सर्वजण, आमचा प्रवास त्याच्या आधी सुरू झाला आणि आमचा प्रवास त्याच्या नंतर सुद्धा सुरू राहिला। मनुष्य कुठून बसला? आग्र्यात। आणि कुठे उतरला? भोपाळमध्ये जाऊन उतरला। आमचा प्रवास कुठून सुरू झाला? मथुरेतून। आणि प्रवास कुठपर्यंत झाला? नगरपर्यंत प्रवास झाला। आमचा प्रवास त्याच्या आधीचा आणि आमचा प्रवास त्याच्या नंतरचा, दोन गोष्टी। तसे आपण प्रवासीच आहोत आणि प्रवासात भेटलेली ही माणसं आहेत, ही आई, हा बाप, ही बायको, हे मुलं, हे घर, हे कुळ, हे गोत्र, हा सगळा परिवार, हे सगळे भाऊबंद हे या प्रवासात भेटले, या स्टॉपवर आलेले आहेत। आणि ठराविक स्टॉपवर गेल्यानंतर हे उतरतील किंवा आपण तरी उतरू। प्रवास आपला पुढे चालू राहणार आहे। आणि एकदा ती रेल्वे निघून गेली रे गेली की मग जे लोक त्याच्यात भेटले होते पुन्हा त्यांचा संपर्क सुद्धा नाही, काही घेणं देणं नाही, ओळख पळख ठेवायचं काही कारणच नाही। तुम्हाला वाटतं का आपला प्रवास फक्त एवढाच आहे? नाही हो, हे आई बाप बायका पोरं भेटण्याच्या आधीपासूनचा आपला प्रवास आहे। आणि हे आई बाप भाऊ बहीण बायको मुलं हे सगळे थांबतील, त्याच्या पुढे सुद्धा आपला प्रवास चालू राहणार आहे। मग मागच्या प्रवासात आपल्या बरोबर कोण होत आणि हा प्रवास या लोकांच्या बरोबरचा, हे गाडीतून उतरल्यानंतर मग पुढे एकट्याला प्रवास करावा लागेल, त्यावेळेला कोण आहे आपल्या बरोबर? नको नको मना गुंतू माया गाडी, नको नको मना गुंतू माया। देऊ नका, काळ जवळ आलेला आहे ग्रासून घेण्याकरिता, खाऊन टाकील महाराज हा काळ। आणि मग ज्यांना ज्यांना आपलं म्हणतात, लोक फार शहाजूक असतात, फार
शहाजूकपणा करता. हो आम्ही असे, माझी बायको, माझा मुलगा, माझं घर, माझी संपत्ती, माझं नाव, माझं वैभव, माझी प्रतिष्ठा, आणि त्या नाव, वैभव, प्रतिष्ठा, बायको, मुलगा या सगळ्यांच्या जीवावर एवढा शहाजूकपणा असतो की गाफील आहे, डोळ्यावर पट्टी आहे, एक दिवशी मरायचंय. अरे यांच्यात जर अडकशील तर परत जन्माला यावं लागेल. वेळे हात जोडून साधू संत विनवणी करतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, अरे करटाळे बोला मुखी नाम. तो ऐकत नाही, त्याचा शहाजूकपणाच लावून धरतो, सोडत नाही मारत त्या संसाराला. पण ऐका माझं म्हणणं, त्यानं नाही सोडला म्हणजे सुटणार नाही का? त्यानं नाही या प्रपंचाचा छंद सोडला म्हणजे प्रपंच सुटणार नाही का? प्रपंच सोडायला फार जास्त लागत नाही मला, एक गुचकी फार झाली खलास, दोन तीन तासात तर जाळून येतात त्याला एका गुचकीत कार्यक्रम. एक गुचकी आले रे आले की बस, बायको सुटली, मुलगा सुटला, काहीच लागत. बाबाचं प्रवचन कथा लांब, 7 दिवस लागतात कशाला सोडायला, एका गुचकीत सुटत मला सगळं. मी खरं बोलतोय, मी खरं बोलतोय, माझं म्हणणं ऐका. ती गुचकी त्यांनी थांबवील तुम्हाला तिथेच, त्याच जागेवर पूर्णविराम प्राप्त होईल. मग कोण आहे तुमच्या बरोबर? पुढे चालाय, पुढे चालायचंय, अजून प्रवास बंदर आहे, गाडी चालतेच आहे. हे प्रवासी फक्त थांबले, उतरले, तुमचा पुढचा प्रवास आहे ना, मग त्यावेळेला कोण तुमच्या बरोबर? जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर जिंदगी किराए का घर आहे, एक ना एक दिवस सोडावं लागेल, भाड्याचं घर. मौत जब तुझको आवाज देगी, मृत्यू आल्याबरोबर सोडून द्यावं लागेल, एका गुचकीत सोडावं लागेल. आधी आम्ही म्हणतो सोडावं आनंदानं, फार आनंदानं, समाधानानं. हे सगळं सोडण्याची क्षमता पोटात असली पाहिजे. कोण आणून देईल ही क्षमता? ही क्षमता आणून देण्याचं काम करेल.